राज्य में शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के साथ अन्य मित्र दलों की महायुति सरकार है और इस महायुति का सम्मेलन आने वाले 14 जनवरी को आयोजित किया गया है। इस सम्मेलन के संबंध में ली गई पत्र परिषद में और क्या जानकारी दी गई, देखते हैं इस खबर में। राज्य में इस समय डबल इंजन की सरकार है और इस विशेष युति में विशेष रूप से शिवसेना, शिंदेगढ़, भाजपा, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, अजीत पवार गुट के साथ अन्य युति का इसमें समावेश है और इसी संदर्भ में 14 तारीख को इन सभी पार्टी के पदाधिकारियों का तथा कार्यकर्ताओं का एक महायुति सम्मेलन का आयोजन किया गया है। इस सम्मेलन के संदर्भ में विस्तार पूर्वक जानकारी देने के लिए आज एक पत्रकार परिषद ली गई और इस पत्रकार परिषद में इन सभी पार्टियों के मुख्य पदाधिकारी मौजूद थे। तो आइए सुनते हैं इस महामेला जो 14 तारीख को होने वाला है उसके संबंध में इस पत्रकार परिषद में क्या जानकारी दी गई। पक्षाच्या महायुतीच्या माध्यमातून 14 जानेवारीला सर्व शासकीय जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन केलं आहे। या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI आठवले गट आणि RPI कवाडे साहेब या सर्व घटक पक्षांचा मेळावा हा 14 जानेवारी दुपारी 12 रघुनंदन हॉल आकाशवाणीसमोर चंद्रपूर इथे आयोजित केला आहे। या मेळाव्यामध्ये अध्यक्ष म्हणून राज्याचे वन सांस्कृतिक मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्यासह सर्व पक्षाचे प्रमुख नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहे आणि हा जिल्हास्तरीय मेळाव्याच्या माध्यमातून या जिल्ह्यातले महायुतीचे सर्व कार्यकर्ते या देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचं सरकार 400 सीटा क्रॉस करून आणण्याकरिता आमचे महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा एक एल्गार म्हणून 14 तारखेच्या मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत। महाराष्ट्रामध्ये 14 तारखेला एकाच वेळेत एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यात मेळावे होणार आहे आणि या अनुषंगाने 15 घटक पक्ष हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहिती म्हणून आमच्यासोबत आहे आणि या घटक पक्षाच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आम्ही 45+ आकडा ठरविला आहे तो 45+ गाठण्याकरिता आम्ही सर्व लोक या ठिकाणी काम करणार आहोत। CTV के लिए बाबर गारकर की रिपोर्ट।